एहसास न्याय का सबके लिए आकाश न्याय का सबके लिए उल्लास न्याय का। नमस्कार सगळ्यांना योगा। आज आमच्या बरोबर उपस्थित असा श्री सुधीर शिरगांवकर उपकुलसचिव गोय उच्च न्यायालय जे तुमच्या आमच्या खातीर घेऊन आयले असा मौलादीक अशी माहिती जी माहिती जाण असलेली कोविडच्या काळात न्याय पर्यंत लोकांची पोच व विधी सेवा सहाय्य या विषयावर हा मान्यवराचे स्वागत करता आणि त्यांच्या लागी मागता की त्यांच्यानी ही माहिती आमच्या मुखात प्रस्तुत करची। नमस्ते, आजची ही कार्यावळ गोवा स्टेट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी म्हणजे गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि योजना ह्या कार्यावळीन म्हाका वाटेकर जावपाक संद दिली म्हणून ह्या प्राधिकरणाचे हांव खूब उपकार मानता। आजचो विषय आसा ते न्यायापर्यंत लोकांची पोच कोविड-19च्या काळात आणि दुसरो संबंधित असो विषय आसा तो पॅरालिगल वॉलंटियर म्हणजे विधी सेवा सहाय्यक। हे आम्ही जेव्हा लोकां न्यायापर्यंत लोकांची पोच म्हणतात तेव्हा लोकांचे प्रश्न सुटावे करप आणि त्यांना मुळावे सुविधा उपलब्ध करून दिवप हे खूप गरजेचे असा। आज संसारभर हुस्को करपासारखी बाब पातळ्या, करप तर कित करप असो प्रश्न उप्रासता। साबार कडेन रोगजंतू पातळपाक लागला। ह्या परिस्थितीची जाणवी काय जायना पुढे माननीय मुंबई उच्च न्यायालयान शिटुकसाणीन झुंज दिवपाक सुरवात केली आणि ही झुंज चालूच असा हे तुमकां सगळ्यांक खबर असा। आम्ही जेव्हा म्हणता की लोकांचे प्रश्न सुटावे करप आणि लोकांक गरजेच्या लोकांक तेको दिवप आणि त्यांना मुखार सरपाक वाट करून दिवप त्यांना खूप पावलां अशी उचलची पडटा। तसेच पाऊल माननीय मुंबई उच्च न्यायालयान सध्या घेतला। असो प्रश्न पडटा की हे सध्या कसे केले। तुमकां सगळ्यांक खबर असतली की सध्याच्या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमान खूप प्रगती केली असा। ह्याच माध्यमाचो उपेग सध्या वड्या प्रमाणात चालू असा। बारीकसाणेन सांगचे झाल्यार सध्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही प्रक्रिया चालू असा। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे अशी प्रक्रिया जावन असा की ज्या प्रक्रियेन एक मनीस दुसऱ्या मनशा समोर त्याका पळोवन तेचे कडेन उलोवं शकता, भासाभास करू शकता जरी ते स्वतःहून समोरासमोर ना म्हणजे पर्सनली प्रेझेंट ना। तर ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जी प्रक्रिया असा ह्या प्रक्रियेन न्यायालय एकीकडे असता आणि वकील आणि कागाळ करपी लोक दुसरीकडे असतात। असे असून सुद्धा ते आपली केस न्यायालया पुढे मांडू शकतात आणि न्यायालय त्यांच्या केसींची सुनावणी घेऊ शकतात। आणि बारीकसाणेन सांगचे झाल्यार एक कळीत केल्ल्या असे ॲप्लिकेशन असा। हे ॲप्लिकेशन वकिलान किंवा कागाळ करपी मनशान आपल्या मोबायल व संगणकाचेर उतरून घेऊचे पडटा। जर असे ॲप्लिकेशन आपल्या मोबायल व संगणकाचेर उतरून घेवपाक जर कितें समस्या जाता जाल्यार ह्या वकिलान व कागाळ करपी मनशान खाशेली अशा रुमान कोर्टान येऊन आपली केस एका संगणक समोर बसून मांडू शकता। हे सगळे करत असताना माननीय मुंबई उच्च न्यायालयान असा उलो मारला की वकिलांक आणि त्यांच्या संघटनांक की त्यांच्यांनी कागाळ करपी लोकांचेर कोर्टात येऊपाक मर्यादा हाडची। जर अशा कागाळ करपी मनशाची उपस्थिती एकदम गरजेची असा जाल्यारच त्या मनशान कोर्टात येऊपाचे। ही येवजण लोकांचे मुळावे हक्क मतीत घेऊन केलेली असा। ह्या योजनेचे खाशेलेपण असा एक म्हणजे सध्याच्या परिस्थितीत वकील किंवा मनीस जो केस घालूं सोदता त्यांच्यांनी स्वतःहून कोर्टात येऊपाची गरज ना। तर एक कळीत केल्ल्या ईमेल ॲड्रेसाचेर आपली केस ईमेलच्या माध्यमान कोर्टात धाडू शकता। ही ईमेल धाडत असताना एक जापसालदारकी घेऊची पडटा की लॉकडाऊन जातकच ह्या केसीची कागदपत्रां कोर्टान हाडून दितले। दुसरे खाशेलेपण असे असा ह्या योजनेचे
की कोर्टाचे ऑफिस हे अशा केसींची बारीकसाणी तपासणी सध्याच्या काळात करचे ना, तर त्यांची तपासणी जातली पण लॉकडाऊन जातकच. एक महत्वाची अशी बाब असा की ही केसी घालपाक आणि सुनावणी करपाक वकिलांनी व कागाळ करपी लोकांनी कोर्टात येवपाची गरज ना, तर वकील व कागाळ करपी मनीस आपल्या ऑफिस किंवा घरा बसून आपली केस कोर्टा समोर मांडू शकता आणि न्यायालय त्यांना प्रश्न पण विचारू शकता जर किती विचारपाचे असा झाल्यास. तर ही महत्वाची अशी योजना असा. हे सगळे करत असताना एक अशी बाब असा जी तुका हांव सांगू शकता. सध्या लोकांच्या भलायकीची चिंता सगळीकडे असा, लोकांची भलायकी हेच व्हड अशी बाब सध्या असा. म्हणून जो वकील व कागाळ करपी मनीस जर त्याची केस गरजेची आणि ताकतिकेची असा झाल्यारच त्या वकील किंवा जो कागाळ करपी मनीस असा त्याने कोर्टात केस घालपाची. तर ही येवजण एकदम फायदेशीर असा. आता हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करपाचे तर कसे करपाचो असो प्रश्न उप्रासता. तर कोणाकूच कन्फ्युजन किंवा कसलेच कन्फ्युजन जावपाक जायना म्हणून कसलोच घुसपागोंदळ जावपाचो न्ही म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालयान आपल्या वेबसायटचेर खाशेली अशी सुचोवणी दिल्ली आसा. ही सुचोवणी ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची कार्यपद्धती जावन आसा. तर ही सुचोवणी एकदम सोपी अशी आसा. तर तुमच्या खातीर सध्या हांवें त्या सुचोवणीची एक प्रत हांवें हार्ड कॉपी अशी घेतल्या. तुमकां सांगूंक सोदता ही जी सुचोवणी आसा ही एक 3 पेजीची आसा. थोडे कशे मुद्दे हांव तुमकां सांगता. सगळ्यांत पयली बाब जी आसा ती सध्या केसींची सुनावणी फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ह्या माध्यमानूच जातली. दुसरी अशी आसा की ही सुनावणी कळीत केल्ल्या तारखेर आनी वेळारच जातली. तिसरी अशी आसा की आपली केसी फक्त ईमेलच्या माध्यमातून कोर्टात धाडपाची. कागदपत्रां सध्या कोर्टात दिवपाची ना, पण जापसालदारकी घेवची पडटा ईमेल धाडटा आसतना की ही कागदपत्रां लॉकडाऊन जातकच आपण कोर्टात हाडून दितलो. पुढे एक अशी बाब आसा की वकिलान आपल्या कमीच कमी 3 लोकांची अशी नावं दिवची जे लोक कोर्टात येऊ शकतात. हाचो हेत असो आसा की कोर्टात गरज नसताना कोणीच गर्दी करची नाही. पुढे एक अशी बाब आसा की ही केसीची जर कोणाक केस कोर्टात घालपाची आसा तर 1 दीस पयली 11 पर्यंत ही केस ईमेल कोर्टात धाडपाची. मागीर फुडें अशें आसा की एकदां ईमेल धाडली की ताका लिंक आनी पीन कोर्टाच्या ऑफिसा मार्फत मेळटली. हे लिंक आनी पीन कोणाकूच दुसऱ्या कोणाक दिवचे न्ही, तर फकत ह्या केसीची सुनावणी घेवपाकच वापर करचो. तर अशे हे ठळक अशे मुद्दे ह्या सुचोवणीन दिल्ले आसा. तुमी बारीकसाणेन ही जी प्रत घेवन वाचून घेवची आनी समजून घेवची. आता दुसरो विषय आजचो जो आसा तो पॅरालिगल वॉलंटियर. तुमकां खबर आसा की आमचो भारत देश खूब व्हड. आमच्या भारतान संविधान आसा. ते संविधान कलम 14 अशें सांगता की कायद्या समोर सगळे सारके, म्हणजे इक्वलिटी बिफोर लॉ. गिरेस्त आनी गरीब असो फरक कायद्या समोर ना. पण जेन्ना आमी इक्वलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्या समोर सगळे सारके अशें म्हणटा, तेन्ना जर एक असो गरीब मनीस आसा आनी ताका समाजान कसलोच तेको ना जाल्यार अशा मनशाक मदत मेळपाक जाय. ह्याच हेतान एक कायदो विधी सेवा कायदो 1987 असो आसा. ह्या कायद्यान विशेष अशी तरतूद पॅरालिगल वॉलंटियर ह्यांची आसा. पॅरालिगल वॉलंटियर म्हणजे विधी सेवा सहाय्यक. हे जे विधी सेवा सहाय्यक आसात ही खूप महत्वाची अशी तरतूद आसा. म्हाका तर दिसता की ह्या तरतुदीक लागून आमी खूप नशिबवान अशे आसात. ह्या येवजणीक आज पर्यंत इस्पा भायर प्रतिसाद मेळिल्लो आसा. ह्या येवजणीक लागून खूप लोकांक ताकाय मेळिल्ली आसा. आता प्रश्न असो आसा, हे पॅरालिगल वॉलंटियर म्हणजे विधी सेवा सहाय्यक म्हणजे कोण? हे जे सहाय्यक जे आसात ते विशेष अशी परिक्षा पास जावन प्रशिक्षण घेवन नेमलेले आसात. आता फुडलो प्रश्न असो आसा की कोण कोण जावं शकता पॅरालिगल वॉलंटियर?
तर कायद्यान अशी तरतूद आसा की एक भुरगो जो कायदो शिकता किंवा जो एक मनीस दोतोर आसा किंवा एक सिनियर सिटीजन आसा तो पण आणि इतर लायक कोणी असू शकता त्यांची नेमणूक जाता. हो जो विधी सेवा सहायक आसा ताका कर्तव्य आसात ते आपल्या वाठारांत गांवगिऱ्या वाठारांत वचून शिबिरां घेतात. ह्या शिबिरांनी लोकांक सरकारी येवजणेची माहिती दितात, तांकां कायद्याचें ज्ञान दितात. इतलेंच न्ही तर ते लोकांक ती केस्तवां बरेपणान कशी मिटोवची, मध्यस्थी कशी जाता तर हेचो फायदो पूण लोकांक ते सांगतात. तर हे जे विधी सेवा सहायक आसात ते खूब काम करतात. आजच्या कोविड-19 परिस्थितीत सुद्धा ते गावागावांनी वचून काम करतात. तर हे जो दोन योजने आसात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि विधी सेवा सहाय्यक हे खूप उमेद वाढोवपी आसा. म्हाका हांव खात्रीन सांगूंक सोदता की ह्या दोन येवजणींक लागून लोकांच्या मुखामार हास्य करतले. तर हे दोनूय विषय एकदम गरजेचे आणि महत्वाचे आसा. हांव तुमचे कडेन मागता की ह्या दोनूय गोष्टींची दोनूय बाबींची माहिती तुम्ही तुमच्या जाणकार लोकांक सांगची आणि गरजेच्या आणि आपल्या ताकतिकेच्या असे केसी उपयोग करून घेऊचो सध्याच्या परिस्थितीत. हांव अनेकदा आमच्या माननीय प्राधिकरणाचे हांव खूप उपकार मानता ह्याच्या कार्यावळीत म्हाका वाटेकार जावपाक दिले म्हणून. देव बरें करूं. खूप खूप आभार मानता आमच्या मान्यवरांचे की त्यांच्यानी मोलादी आणि उपयोगाची माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिली असा. धन्यवाद. देव नमस्कार. राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण न्यायालयातल्या कारवाई खातीर बरो वकील मेळून दिता. वेळार योग्य कायदा खालची मदत आणि सल्लो दिता. लोक अदालत द्वारा चढ काळच्या केसीक बेगीन सोपयता आणि ते बी सामके मोफत. राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण बेस बरो न्याय बेस बरो समाज. अधिक माहिती खातीर लागच्या न्यायालयातल्या न्यायिक सेवा प्राधिकरण कार्यालयाला संपर्क करा वा टोल फ्री नंबर 1510 चेर फोन करा.